हेलो सर। नमस्ते सर। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग एवरीबॉडी। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग एवरीबॉडी। सर डायरेक्ट स्टार्ट करू ना आता? हेलो, आवाज येतोय का रे माझा? हो मॅडम, आवाज येतोय। ओके 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 सर आले नाहीत आणखी? येतील येतील, 2 मिनिटं बाकी आहे ना। मॅडम तुमचा व्हिडिओ चालू करा की? हो करते ना, चालू होऊ दे ना 1 मिनिट। हा करते। हा सर नमस्ते। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। नमस्ते मॅडम। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग मॅडम। हा सर डायरेक्ट चालू करायचं का तुम्हाला? मी आता होस्ट करतो। हा त्यानंतर तुम्ही करण जॉईन झाला तर करणला को होस्ट करा, म्हणजे त्यांना म्यूट करायचं काम करताय। ओके ओके। पण आता करण नाही ना झाला अजून? नाही आला आणखी। नाही सर आणखी आला नाहीये। रोहिणीला कळेल ना? रोहिणी तुला जमते का? हो सर। म्यूट करायला दुसऱ्याला? हो सर जमते। कोणाचा जरा गोंधळ येऊ लागला तर बंद म्यूट करायचं। हा तुला को होस्ट करतो। जमते मला। हा तुला को होस्ट केलंय आणि मॅडम तुम्हाला होस्ट करून होस्ट करतो मी। हो हो चालेल चालेल। हा आणि रेकॉर्डिंग तर सुरूच आहे आपलं, काही प्रश्न? हा हा। जर समजा मी नसलो तर मीटिंग एंड करा तुम्ही नंतर। ओके ओके चालते। हो सर चालेल, आता सुरू करू शकता तुम्ही। हो ठीक आहे। ओके सर।
गुड मॉर्निंग एवरीबडी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आलात ना सगळे जण? नमस्कार मॅडम. हा नमस्ते. तर आज आपल्याला काय शिकायचंय? बुद्धिमत्तेचा विषय आहे चौरसातील आणि वर्तुळातील संख्या. मग आपल्याला आता हे कोड आहे पहा, मग ह्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं सोडवायचं आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. तर पहिल्यांदा पहा, पहिला चौरस याच्यामध्ये काय दिलेला आहे? आडवे तीन आणि उभे तीन असे अंक दिलेले आहेत. एक चौरस रिकामा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठला अंक बसायचा आहे किंवा कुठला अंक बसवायचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, दोन चार पाच इथं क्वेश्चन मार्क आहे म्हणजे प्रश्नचिन्ह किंवा रिकामी जागा, आणि सहा एक तीन दहा आणि चौदा या चौरसाकडे पहिल्यांदा पाहायचं आहे. आपल्याला काय करायचंय? या चौरसाकडे पहिल्यांदा पाहायचंय की बाबा याचं आडवी बेरीज करायची, उभी बेरीज करायची, वर्ग करून बघायचा, किंवा आता बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या डोक्याला चालना ही मिळालीच पाहिजे, त्याच्यामुळे आपलं कसं चालतंय डोकं त्याच्यावर डिपेंड आहे हे सगळं. तर आता पहिल्यांदा पहा, काल फटाफट उत्तर. हॅलो मॅडम, तुमची स्क्रीन दिसत नाहीये. माझ्या नावावर जा आणि तिथं मला टच कर म्हणजे पिन कर, तिथं बरोबर स्क्रीन दिसते. हा ओके. तर पहा, आता हे दोन चार आणि पाच इथं क्वेश्चन मार्क आहे, सहा एक तीन दहा आणि चौदा. तर पहिल्यांदा आपण काय करून बघूया, यांची आडवी बेरीज करून बघूया. दोन चार सहा आणि पाच अकरा होतात, सहा आणि एक सात होते, दहा चौदा नाही म्हणजे हे पण होणार नाही, म्हणजे बरोबर हे होणार नाही. आडवी बेरीज केली, आता उभी बेरीज करून बघूया आपण. दोन आणि तीनाची बेरीज झाली पाच, इथं क्वेश्चन मार्क आहे, आपल्याला तिथला अंक शोधायचा आहे. मग आता पहा, चार सहा दहा झाले, दहा आणि दहा झाले वीस, पाच आणि एक झाले सहा, सहा आणि चौदा झाले वीस. म्हणजे इथं आपल्याला हा वीस अंक दोन्ही चौकोनाच्या उभ्या बेरजेमध्ये मिळालेला आहे, पण दोन आणि तीनची बेरीज जेव्हा केली तेव्हा फक्त अंक मिळालेला आहे पाच. तर पाच मध्ये किती अंक मिळाल्यानंतर वीस येईल सांगा बरं? पंधरा. हा, पाच मध्ये किती अंक मिळाल्यानंतर वीस येईल? तर पंधरा. मग याच्यामध्ये पर्याय क्रमांक पंधरा आहे का? पर्याय नंबर मध्ये पंधरा अंक आहे का? पहा बरं. हो मॅडम, तीन नंबरला आहे. हा व्हेरी गुड. मग तीन नंबरला हा पर्याय क्रमांक पंधरा आहे म्हणून इथं किती अंक येतो? ह्या चौकोनामध्ये पंधरा हा अंक येतो. म्हणून तीन नंबरला, तीन नंबरच्या वर्तुळाला आपल्याला गोल करायचं आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या? कसं लक्षात? आडवी बेरीज करायची पहिल्यांदा, उभी बेरीज करून बघायची, गुणाकार करायचा, वर्ग करायचा, भागाकार करायचा, म्हणजे फक्त हे करत बसून एका प्रश्नाला एक तास वेळ नाही द्यायचा. तर एका प्रश्नाला एका मिनिटामध्ये एवढ्या वेळेस तुमचं डोकं चाललं पाहिजे. चारही क्रिया एका मिनिटाच्या आत तुम्हाला करता आल्या पाहिजे, एवढं फास्ट मध्ये आपल्याला समजलं पाहिजे. आता ह्या पद्धतीचं पुढचं उदाहरण पहा. हे उदाहरण लक्षात आलं का तुमच्या? हो मॅडम. ओके, आता पुढचं उदाहरण पहा. इथं पहा, इथं पण एक दोन तीन उभे, उभे आणि आडवे असे तीन तीन अंक दिलेले आहेत, चौकट दिलेली आहे, इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर याच पद्धतीनं आता याची उभी बेरीज, आडवी बेरीज काय करता येईल पहा. बारा आणि पाच झाले सतरा, सतरा आणि सात किती झाले? चोवीस. हो की नाही? मग सहा आणि सहा बारा, बारा आणि आठ झाले वीस, वीस आणि चोवीस मॅच होत नाही म्हणून उभी बेरीज जमणार नाही. फक्त फास्ट मध्ये लक्ष द्यायचं की बाबा खरंच जमते का, नाहीतर त्याच्यावर वेळ नाही वाया घालवायचा, लगेच पुढचा प्रश्न करून बघायचा. मग इथं किती आहे? आता पहा, इथं छत्तीस दिसतंय, इथं तीस दिसतंय, मग काय होईल? बारा आणि सहाची बेरीज झाली अठरा, अठरा आणि छत्तीस, म्हणजे बघा अठरा दुने छत्तीस, म्हणजे इथं काय केलंय त्यांनी? आडवी बेरीज गुणिले दोन अशी एक ट्रिक वापरलेली आहे त्यांनी. पहा, बारा गुणिले सहा, नाही सॉरी, बारा अधिक सहा गुणिले दोन ही ट्रिक वापरलेली आहे. बारा आणि सहा किती झाले? अठरा गुणिले दोन बरोबर छत्तीस हा अंक इथं आलेला आहे. मग खाली ती ट्रिक यूज उपयोगाला पडते का ते पहा, जमते का? आता सात आणि आठचं तसं होतंय का बघू, म्हणजे मधल्या अंकाचं उत्तर येईल आपल्याला. सात आणि आठची बेरीज किती होते सांगा? सात आणि आठची बेरीज किती होते?
पंधरा. हा पंधरा. ओके पंधरा झाली. पंधरा मध्ये किती मिसळायचे आपल्याला? गुणिले दोन करायचे. पंधरा गुणिले दोन बरोबर उत्तर किती आलं? तीस. तीस म्हणजे ही ट्रिक उपयोगाची आपल्याला फायदेशीर आहे, तर हीच ट्रिक वापरायची. म्हणजे मी ही अशी काही ह्या प्रश्नाला ही येईल म्हणून नाही, आपल्या प्रेझेंट ऑफ माइंड म्हणजे आपल्या समय सूचकतेवर ही ट्रिक अवलंबून आहे. पहिल्यांदा उभी बेरीज सांगितलं ना, आडवी बेरीज, उभी बेरीज, गुणाकार, भागाकार ज्या पद्धतीनं करता येईल, फक्त पहिले दोन चौकोन जर बरोबर येत असतील तर तिसऱ्या चौकोनाचं उत्तर हे बरोबर येणारच आहे. तर त्याच्यासाठी पहा मॅडम. हा बोला. त्या प्रश्नार्थक त्या चिन्ह त्या डब्ब्यामध्ये कोणता अंक येतो मी सांगू? अठरा येते मॅडम. अठरा. ओके व्हेरी गुड. अठरा येते का? मग कसं येते ते पाहूया आपण. आता आपलं काय पाच अधिक चार किती झाले? पाच. नऊ मॅडम. चार बरोबर नऊ गुणिले दोन बरोबर अठरा. हो की नाही? अठराचा अंक कितवा आहे? अठराचा पर्याय क्रमांक कितवा आहे? दोन. थ्री. दोन. ऑप्शन नंबर इज थ्री. अरे दोन आहे ना हे, एक दोन तीन आणि चार पर्याय नंबर. ऑप्शन नंबर टू बरोबर. ओके ऑप्शन नंबर टू आहे, पर्याय नंबर दोन आहे. लक्षात आलं तुम्हाला ह्या डब्यातले गणित कसे सोडवायचे? आपल्याला आज याच प्रकारचे गणित सोडून याचा संभाल लेख मॅडम. हा नाही बघूयात ना, आपल्याला याच पद्धतीचे गणित सोडवायचे आहेत आणि याच पद्धतीनं आज बुद्धिमत्तेचा सराव करायचा आहे. पुढचा पहा, एक आणखी एक असाच मोठा काढू का तुम्हाला दिसत नाहीये का? आता दिसतंय का हे सांगा मला. हो मॅडम. हा ओके पुढचं पहा. इथं अकरा आहे, इथं आहे बावीस, इथं सात, इथं एक, इथं एकोणतीस, चार, दोन आणि सदोतीस. इथं आहे प्रश्नचिन्ह. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी काय अंक येईल पहा. या प्रश्नचिन्हाच्या जागी काय अंक येईल? आता बेरीज पहिल्यांदा आपला ठोकताळा एकच आहे. उभी बेरीज, आडवी बेरीज, गुणाकार, भागाकार सगळं करून बघायचं. अकरा आणि सात किती झाले? अठरा. अठरा आणि चार किती झाले? बावीस. मग इथं तर बावीस आहे, उभी बेरीज नाही होणार. मग काय करायचं आता याला? याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काही सुचतं का? पहा याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की बाबा हे अशा पद्धतीनं हे गणित सोडवता आलं पाहिजे. प्रत्येक गणित नवीन असणार आहे, गणित रिपीट होणार नाहीये, प्रत्येक गणित हे नवीन असणार आहे. सांगा याच्यामध्ये काय लक्षात येईल तुम्हाला की कोणती क्रिया केल्यानंतर असं होईल? हा मॅडम हे बघा तिथं आहे की नाही? काय विसरलो मॅडम. ओके तर आता याची एक ट्रिक आहे अजून. आता तुम्ही ट्रिक लक्षात ठेवा. पहिल्यांदा उभ्या बेरजेची ट्रिक सांगितली, नंतरची ट्रिक काय सांगितली? पहिल्या आणि दुसऱ्या संख्येची बेरीज गुणिले दोन ही दुसरी ट्रिक होती. आता तिसरी ट्रिक काय आहे पहा. तिसरी ट्रिक मध्ये पहा काय आहे. आपण याचे अंक असे मांडून घेऊयात बरं. पहिल्यापासून सगळे अंक मांडून घेऊयात. एक नंबर आहे इथं एक, त्याच्यानंतर दोन, त्याच्यानंतर किती आहे? दोनच्या नंतर आहे तीन, नाहीये चार आहे. चारच्या नंतर कुठला अंक आहे? सात आहे. हो की नाही? हा सात आहे. सातच्या नंतर कितवा आहे? अकरा आहे. हो ना? बरोबर आहे. हो मॅडम. हा अकराच्या नंतर कुठला अंक आहे? बावीस. बावीस. त्याच्यानंतर कुठला आहे? एकोणतीस. आणि त्याच्यानंतर आहे सदोतीस. मग आता ह्या अंकाकडे बघा किती कशा पद्धतीनं हे अंक वाढत गेलेत पहा. एक आणि एक, एकचा फरक आहे. दोन आणि दोन मध्ये दोनचा फरक आहे. एक एक अंक वाढत चाललाय. एक आणि दोन. हा चार आणि सात मध्ये तीनचा फरक आहे, म्हणजे एक आणि दोनची इथं तीन झालं. हा सात आणि चार अकरा होतं, म्हणजे चार न हे वाढलेलं आहे. अकरा आणि पाच, अकरा आणि पाच किती? बावीस. अकरा आणि पाच, अकरा आणि पाच बावीस. सोळा मॅडम. हा अकरा आणि पाच सोळा, तेच म्हणलं. बावीस कसे होतात? अकरा आणि पाच इथं येतात किती? सोळा. मग इथं अंकच नाहीये, डायरेक्ट बावीस अंक दिलेला आहे. मग सोळा घेऊन बघूया आपण. मग इथं पाच वाढले, अकरा आणि पाच मध्ये अकरा आणि पाच, अकरा मध्ये पाच मिसळल्यानंतर सोळा आले. मग सोळा मध्ये सहा मिसळले तर किती होतात? बावीस होतात. म्हणजे ही ट्रिक बरोबर आहे, पण याच्यामध्ये सोळा हा अंक नाही, पण पर्यायामध्ये आहे का पाहूयात. वीस, अठरा, चौदा आणि सोळा. पहा पर्यायामध्ये सोळा हा अंक आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे माहितीये का? या
इथं अंक येणारा या चौकोनामध्ये येणारा अंक किती असणार आहे, 16 हा अंक येणार आहे, त्याचा पर्याय क्रमांक असणार आहे 4. आलं लक्षात? हा ऑप्शन नंबर इज 4. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, आपल्याला जर लक्षातच येत नसेल त्यावेळेला सगळे अंक चढत्या क्रमानं किंवा उतरत्या क्रमानं मांडून घ्यायचे आणि कशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे. आता इथं एका एकानं वाढ झालेली आहे. एक मध्ये एक मिसळला 2, 2 मध्ये 2 मिसळले 4, 4 मध्ये 3 मिसळले 7, 7 मध्ये 4 मिसळले 11. म्हणजे प्रत्येक वेळेस एक एक अंक असा वरचा वाढत गेलाय, म्हणजे हा चढता क्रम दाखवलेला आहे. पण इथं डायरेक्ट 21 नंतर 22 दाखवले, मधला अंक दिलेला नव्हता, तो मधला अंक म्हणजेच याचं उत्तर आहे. लक्षात आलं तुमच्या? हे माझ्यासोबत लिहून घ्या, म्हणजे तुमच्या ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या ट्रिक्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा आणि मग तुम्हाला प्रश्न सोडवताना याचा उपयोग होईल. तुम्ही म्हणलात मॅडम अवघड शिकवा, अवघड शिकवा, थोडस अवघड आहे. आता लक्षात घ्या, अवघड नाहीये, पण थोडस तुमच्या सरावापेक्षा थोडा वेगळा प्रश्न आहे, लक्षात येईल तुमच्या. मोडून टाकू आता हे, पुढचा प्रश्न नवीन घेऊया आपण. काय आहे तो पुढचा प्रश्न पहा काय आहे. हे वर्तुळातील संख्या आणि चौकोनातील संख्या आपल्या आजच्या घटकाचं नाव आहे, हो की नाही? तर इथं पहा आता काय काय होतंय. 1, 2, 7, 7, 1, 2, 7, 7, 5, 3, 4 आणि 5, परत 6, 6, 4, 5, 6, 6, 4 आणि 5. तर या चौकोनामधला या वर्तुळामधला अंक आपल्याला शोधायचा आहे, नेमका कुठला अंक येणार आहे. तर आपल्याला आता या वर्तुळाकडे पाहायचं आहे, नेमकं आता या वर्तुळामध्ये अंक कुठला येणार आहे. पर्याय देते मी तुमच्या समोर, 15, 18, 21 आणि 20 हे पर्याय क्रमांक आहेत. आज कालच्या सारखे उत्तर देत नाही रे तुम्ही मॅडम, कालचं फार सोपं होतं आणि तुमची स्क्रीन स्पष्ट दिसत नाही. दिसलं का आता? आता पहा, क्लिअर दिसत नाहीये मॅडम. तुला एकटीलाच दिसत नाही की सगळ्यांना दिसत नाही? मॅडम 21 उत्तर येते. हा बघूयात आपण. दिसतंय दिसतंय दिसतंय. हा ओके ओके. हा तर पहा आता आपण काय केलं, इथं वर्तुळ काढलेलं आहे. वर्तुळाच्या बाहेर 7, 7, 1 आणि 2 असे प्रत्येक वर्तुळाच्या बाहेर 4 अंक दिलेले आहेत. मॅडम हा बघूयात कसं येत आहे ते 21, आपण त्याचं विश्लेषण ऐकणार आहोत. बरोबर आहे मॅडम, अख्याची बेरीज करा. वर्तुळाच्या बाहेरची बेरीज करा. व्हेरी गुड. वर्तुळाच्या बाहेरच्या संख्येची बेरीज केल्यानंतर मधला अंक मिळतोय का पाहूयात आपण, मिळतोय की नाही. हो मॅडम. हा 7 आणि 7 झाले 14, 14 आणि 2 झाले किती 16, 16 आणि 1 झाला 17. म्हणजे वर्तुळाच्या बाहेरच्या संख्येची बेरीज म्हणजे वर्तुळाच्या मधला अंक आहे. तर आता पहा याच्या बाहेरची, हे पण तसंच आहे, 3, 5 आणि 5, 10, 10 आणि 7, 17. ओके, तर आता याच्यामध्ये पाहूयात काय होतंय. 5 आणि 4 झाले 9, 9 आणि किती झाले, 9 6 किती सांगा, 9 6 15 मॅडम. हा 15, 15 आणि 6 किती झाले, 21 झाले ना. बरोबर, मग पर्याय क्रमांक किती आला रे? 3 मॅडम. हा पर्याय क्रमांक 3, 21 हा ही चौथी ट्रिक आहे पहा, चौथ्या पद्धतीचं नवीन उदाहरण आहे. आपण प्रत्येक उदाहरण हे नवीन घेतोय, लक्षात घ्या आणि सोडवत राहा माझ्यासोबत. 3 नंबरला 21 आलेला आहे. तर याच्यामध्ये पहा, वर्तुळाच्या बाहेरच्या अंकाची बेरीज ही वर्तुळाच्या आतली संख्या आहे. ओके, पुढचा अंक पहा आता. पुढचं उदाहरण पाहूयात काय आहे ते. सगळ्यांकडे वही पेन आहे ना? हो मॅडम. मॅडम माझ्याकडे नाही, मी शेतात आहे. मग कसं करतोय तू, कसं लिहून घेतोय सांग बरं बाळा.
मैडम बर का कैलक्युलेटर चा ऑप्शन राहते की तिथून पण करता जमते हो ना आता एक असा वर्तुळ पहा मोठा वर्तुळ काढते तुमच्या लक्षात येईल हे नवीन आहे आता आणखी प्रत्येक उदाहरण नवीन सांगायले मी तुम्हाला एक उदाहरण रिपीट नाहीये एक रिपीट करायचं पण नाही आपल्याला पहा हे वर्तुळ पहा दोन बारा प्रश्न चिन्ह आहे सहा चोवीस चार तीन आठ आता या वर्तुळाकडे पहा या वर्तुळामध्ये काय गंमत दिसते पहिल्यांदा पर्याय मांडून घेते मग आपण विश्लेषण करूया त्याच सोळा चौदा दहा आणि वीस दहा आणि वीस तर आपल्याला पाहायचं आहे आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे आता पहा या वर्तुळाकडे नवीन काय दिसत पहा म्हणजे काय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करून फास्ट मध्ये कोणाचं डोकं चालतं पहा बरं पहा एकदा पहा लक्ष देऊन निरीक्षण क्षमता वाढवल्याशिवाय उत्तर येणार नाही आपली निरीक्षण क्षमता ही वाढलेली असली पाहिजे तर पहा यामध्ये काय दिलेलं आहे सोळा मॅडम सोळा कसं येत सोळा मॅडम आहे की नाही बारा चार बार एक बार बार दोन चोवीस तीन एक तीन तीन दोन सहा आठ एक आठ आठ दोन सोळा व्हेरी गुड आठ एक आठ आठ दोन सोळा बरोबर आहेत ना आठ दोन सोळा कसे आले बघा आता बे दोन चार कुठे आले बार दोन चोवीस हो ना हे मॅडम हो मॅडम हा बार दोन चोवीस हे असं नाही झालं ना रे हे कसं झालं मांडणी बरोबर केली आहे का मी दोन बारा चार चोवीस आठ दोन सोळा बरोबर आहे बे सख नाही कसं केलं तुम्ही आठ सख अठ्ठेचाळीस आता ह्याचं उत्तर तुम्ही सोळा नाही सांगितलं हे पहा बाराचा पाडा चार पर्यंत मोजा किती होतो बरे बारा बार दोन चोवीस बार तीस छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस बार चौक अठ्ठेचाळीस हा सहाचा पाडा आठ पर्यंत मोजा सहा चौक छत्तीस अठ्ठेचाळीस याचं उत्तर अठ्ठेचाळीस आलं याचं पण उत्तर अठ्ठेचाळीस आलं म्हणजे या अंकाचा गुणाकार होतोय हा पहा आता दोनचा पाडा चोवीस पर्यंत मोजा चोवीस दुणे अठ्ठेचाळीस हो की नाही मग आता तीनच्या पाड्यामध्ये कुठला अंक मिसळला म्हणजे त्याच उत्तर अठ्ठेचाळीस येईल तुमचं उत्तर बरोबर आहे पण विश्लेषण चुकीचं सांगितलं तुम्ही तुम्ही उत्तर बरोबर सांगितलं पण तुम्ही काय सांगितलं विश्लेषण हे चुकीच्या पद्धतीने सांगितलं मग विश्लेषण चुकीचं कसं झालं मी काय म्हणत होते आपल्या समोरासमोरचा जो अंक आहे त्यांचा गुणाकार केलेली संख्या ही एवढी आलेली आहे मग तीन मध्ये कुठला अंक मिसळल्यानंतर तुमचं उत्तर मात्र 100% बरोबर आहे सोळाचा पाडा तीन पर्यंत सोळा उत्तर सांगितलं ना तुम्ही मग सोळाचा पाडा तीन पर्यंत मोजा मोजा सोळाचा पाडा अठ्ठेचाळीस सगळ्यांचे उत्तर अठ्ठेचाळीसच आलेत ना म्हणजे पहा याचा हा विरुद्ध अंक विरुद्ध अंकाचा गुणाकार म्हणजे आठचा पहा बाराचा बाराचा आणि चारचा गुणाकार केला दोनचा आणि चोवीसचा गुणाकार केला त्याच्यानंतर आठचा आणि सहाचा गुणाकार केला सगळ्यांचं उत्तर हे किती आलं अठ्ठेचाळीस आलेलं आहे मग तीनचा आणि अशा संख्येचा गुणाकार करायला हवा की ज्याचं उत्तर अठ्ठेचाळीस यायला हवं बरोबर आहे लक्षात आली का ही ट्रिक मॅडम बे दोन चार बे चौक अठ्ठेचाळीस पंधरा चौक असं काही नाहीये एकसारखी ट्रिक आहे प्रत्येकाचं उत्तर हे अठ्ठेचाळीसच येणार आहे आणि ही वेगळ्या पद्धतीची ट्रिक आहे थोडीशी म्हणजे हे तुम्ही काय सांगितलं इथलं इथं नाही विरुद्ध संख्या समोरासमोरच्या संख्यांची गुणाकार केलेला आहे त्यांनी समोरासमोरच्या संख्यांचा हा गुणाकार केलेला आहे तर लक्षात आलं का तुमच्या हो मॅडम हा आता पुढचं पाहूयात आपण काय आहे ते पुढे पहा काय आहे पुढची ट्रिक पहा आणखी एक चौकोनच आहे चौकोनामध्ये पहा काय आहे आता
तुमच्या लक्षात आलं ना विश्लेषण कसं केलं आपण? हो मॅडम. हा थोडस निरीक्षण वाढवायचं, काय प्रॉब्लेम आहे ते पाहायचं. 7, 10, 6, 2, 17, 4 इथं क्वेश्चन मार्क आहे, 12 आणि 3. आता इथं रिकामा ठेवूयात आपण. पर्याय पर्याय पाहूयात काय आहे. 8, 9, 10 आणि 5 पहा इथं 2 नंबर 3 नंबर 1, 2, 3 आणि 4. आता याचं निरीक्षण करा, पहा या डब्यात काय येईल. उभी बेरीज करून बघा, आडवी बेरीज करून बघा, कशी होते पहा, काय होतं पहा. आडवी बेरीज करून पहा पहिले, उभी केली आपण दरवेळेला, आता आडवी करून पहा. 10 आणि 7 किती झाले? 10 आणि 7 झाले 17. 17 आणि 6 किती झाले? 23. 17 आणि 6 झाले 23. ओके मग आता याच्यानंतर मॅडम 2, 17, 4 बी 23च व्हायले. हो शबास, 2, 17, 4 बी 23च व्हायले. तर बघू ना आपण कसं व्हायले मॅडम. ऑप्शन 2, 17 ऐका ना, 2, 17 आणि 4 ची आडवी बेरीज करूया. 2, 17 आणि 4 याची बेरीज किती झाली? 23. ओके 2, 17 आणि 4 ची बेरीज किती झाली? 23. आणि 7, 10 आणि 6 ची बेरीज पण किती झाली? 23. मग 12 आणि 3 ची बेरीज किती झाली? 15. आणि 15 मध्ये किती मिसळल्यानंतर 23 होईल? 8. शाबास, 15 मध्ये 8 मिसळल्यानंतर 23 होईल. मग पर्याय क्रमांक पहिलाच आहे 8 चा. 8, 9, 1 आणि 5 असे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे जो की 8 चा पर्याय क्रमांक आहे, की इथं येईल उत्तर त्याचं 8. आलं लक्षामध्ये? आडव्या बेरजेचं संपलं, समोरासमोरच्या गुणाकाराचं झालं, उभ्या बेरजेचं पण झालं, बेरीज गुणिले 2 हे पण झालं. नवीन नवीन उदाहरणं आहेत पहा. आता पुढचं उदाहरण पहा काय आहे, नवीन पद्धतीचं उदाहरण आहे. प्रत्येक वेळेला डोकं लावावं लागतंय की नाही रे? मजा येईल ना पुढं सोडवायला. हो मॅडम. हा आवाज जरा कमी आहे तुमचा, हे नाहीये बाबा. उत्तर आज कळना झालेत का जास्त? नाही मॅडम, कळालेत. सर आम्हाला म्हणले तर गोंधळ करत राहून काम लिहिले, शांत सांगत राहून. ओके ओके, त्याच्यामुळे शिस्त चालू आहे का? बरं बरं, छान, व्हेरी गुड. पुढचं पहा, तसं असेल तर चांगली गोष्ट आहे. पुढचं पहा आता. आणखी एक चौकोनी डब्बा, सगळा आणि चौकोन आणि वर्तुळच आहे आज, नाही का? 4, 30, 11 त्याच्यानंतर 8, 26, 5 अक्षर ओळखू येत आहेत ना रे? 10 आणि हो मॅडम ओळखू येत आहेत मॅडम. ओके पर्याय पहा, पर्याय पहा त्याचे. 2, 3, 1 आणि 6 पर्याय नंबर 1, 2, 2 मध्ये 3, 3 मध्ये 1, 4 मध्ये 6. तर आता हे कसं करायचं पहा. आता याच्याकडे निरीक्षण करून पहा. या हे नवीन आता वेगळ्या पद्धतीचं गणित आहे. उभी बेरीज झाली, आता ती सोडून दिली. आडवी बेरीज झाली, ते पण सोडून दिलं. गुणाकार झाला, ते पण सोडून दिलं. आता हे नवीन पद्धतीनं डोकं चालवायचं. आता गुणाकार बेरीज ते आधीच्या पद्धतीचं वेगळं, आता हे नवीन काहीतरी सुचतं का पहा तुम्हाला. याच्यामध्ये पहा, 4, 30 आणि 11, 8, 26 आणि 5, 10 आणि 4 हे अंक असे दिसायलेत आपल्याला की या अंकाकडे बघितल्यानंतर काहीतरी सुचतं का पहा बरं. या 4 कडे आणि 11 कडे पहा. 4 ची आणि 11 ची बेरीज करायची. 4 अधिक 11 किती झाले? 15 मॅडम. हा 15 झाले. 15 मध्ये किती मिसळल्यानंतर 30 होईल? गुणाकार करावा लागेल की बेरीज करावी? 15च मॅडम. 15च मॅडम. 15च मिसळायचे. मग आपण अधिक 15 पण करून बघूया आणि गुणिले 2 पण करून बघूया काय होतं. पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय येतं ते पहा, जरा डोकं चालवून पाहूया. आता हे पण तसंच आहे का पहा. 8 आणि 5 ची बेरीज किती झाली? 8 अधिक 5 किती झाले? 13 मॅडम. हा 8 आणि 5 13. 13 मध्ये किती मिसळल्यानंतर 26 येतात? 13. 13च मॅडम. हा शाबास,
तेरा मध्ये तेराच मिसळ येतात, म्हणजे नुसते तेरा मिसळले तरी पण चालतं किंवा गुणिले दोन केलं तरी पण चालतं. आता ह्या पद्धतीचं पण तसंच आहे. आता चार आणि किती अंक असायला पाहिजे तर त्याचं उत्तर 10 येईल. मॅडम 5 एक 6 मॅडम 6 मॅडम 6 मॅडम 6 मॅडम एक जर असला ना 5 आणि 5 10 मॅडम. व्हेरी गुड. 5 मध्ये 5च मिसळावं लागलं तर 10 होऊन जाईल. व्हेरी गुड, शाबास. मग ह्या 4 इथं जर असायला पाहिजे हा एक अंक, तर 4 आणि 1 ची बेरीज झाली 4 अधिक 1 = 5 आणि 5 अधिक 5 बरोबर झाले 10. म्हणून पर्याय क्रमांक आहे का, एक असलेला पर्याय क्रमांक आहे का कुठला? आहे मॅडम, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. हो की नाही? पर्याय क्रमांक 3 आहे, तर आपण 3 ला असं गोल करणार आहोत. लक्षात आलं? हे वेगळ्या पद्धतीचं गणित आहे. लक्षात आलं का तुमच्या? मॅडम तुम्ही अर्ध गोल केल्या. कुठलं रे? ते पर्याय क्रमांक 3च. हा, तू परीक्षा मला नाही तुम्हाला द्यायची आहे ना, मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. हो की नाही? परीक्षेमध्ये तुम्हाला लक्षपूर्वक अवधान केंद्रित करून तुम्हाला गोल गोल करायचं आहे. मला द्यायची आहे का परीक्षा स्कॉलरशिपची? नाही द्यायची मॅडम. हा, मी फक्त तुम्हाला समजून सांगणार की अशा पद्धतीनं करा, पण करायचं शेवटी तुम्हालाच आहे. हो की नाही? पुढचा प्रश्न पहा आता. आता पहा आणखी चौकोन. नवीन शिकायला मिळालं पहा, सगळं नवीन नवीन आहे की नाही? हो मॅडम. 11, 5 आणि 17, 23, 2, 3, 7 आणि 19. पहा आता काय होतं, त्याचे पर्याय देते लगेच. 9, 13, 15 आणि 29. मॅडम पहा, हा 13 येते. 13 येत का? कस येत रे 13? तिच्या त्या डब्यात मूळ संख्याच येतात. हा, व्हेरी गुड. या डब्यात मूळ संख्या, मग 13 का आली? 17 का नाही आली? 21 पुढची का नाही आली? 23 का नाही आली? डब्यातच आहेत ते सगळं. हा, त्याच्यात आहेत, पण मग डायरेक्ट तू 13 कसं सांगितलं? 13 का आली? बरोबर आहे उत्तर 13, पण 13 का आली सांग ना, कशी आली 13? कारण, हा सांग बोल. 13 मूळ संख्या आहे. हो, 13 मूळ संख्याच आहे आणि ह्या सगळ्या पण मूळच संख्या आहेत, मग 13 का आली हे विचारत आहे मी. अरे असं कसं होऊ शकते? 13 आली बरोबर आहे, सगळ्या मूळ संख्या आहेत, हे पण बरोबर आहे, मग 13 संख्या का आली? मी त्याचं उत्तर देते, विश्लेषण मी सांगते तुम्हाला, उत्तर मात्र तुम्ही बरोबर सांगितलंय. आता पहा, सगळ्यात छोटी मूळ संख्या याच्यातली कुठली आहे सांगा? 2. हा, 2 नंतर पुढची 3 नंतर 5 नंतर 7 हा नंतर 11 नंतर 13 ओके. हा नंतर 19 अरे 17 मॅडम. हा 17 19 नंतर 23. या सगळ्या मूळ संख्या अशा क्रमानं आलेल्या आहेत. तुमचं उत्तर बरोबर आहे. विश्लेषण ऐका आता कसं आहे. 2 नंतर 3, 3 नंतर 5, 5 पुढची मूळ संख्या आहे 7, 7 पुढची मूळ संख्या आहे 11, 11 नंतर डायरेक्ट इथे 17 दिलं होतं, पण 11 आणि 17 मध्ये एक मूळ संख्या आहे जी आहे 13 आणि 13 नंतर आहे 17, 17 नंतर 19 आणि 19 नंतर झाली 23. मग जी मिसिंग संख्या होती, जी संख्या आपल्याला दिलेली नव्हती, ती संख्या आहे 13. म्हणून पर्याय क्रमांक आहे का याच्यामध्ये? 13 नंबर आहे का? 2 नंबर मध्ये आहे, तर आपल्याला पर्याय क्रमांक याचा येतो 2. लक्षात आलं तुमच्या? पर्याय क्रमांक 13 तुम्ही काढलं बरोबर काढलं, पण कसं काढलं लक्षात आलं? ओके, नेक्स्ट पहा. आता पुढचं नवीन गणित पहा. आणखी लिहून घेताय ना माझ्यासोबत? हो मॅडम. हो मॅडम. ओके ओके ओके. आणि ह्या गणिताचा घरी गेल्यानंतर सराव करा. आता बाहेर कुठे शेतात आहेत, कुठं पण आहेत तुम्ही, तर या गणिताचा तुम्हाला सराव करायचा आहे. आता पहा पुढची संख्या. आणखी चौकोन.
हाँ चौकोन चौकोन है सगळं वर्तुळ आणि चौकोन है आज पहा पंचाहत्तर पंधरा पंचावन्न पस्तीस पासष्ट पंचवीस पंचेचाळीस पंचाऐंशी इथं चौक रिकामा डब्बा ठेवलेला आहे दहा झिरो एक आणि पाच हे पर्याय दिलेले आहेत तर आता आपल्याला शोधायचं आहे काय झालेलं आहे या पर्याय याच्याकडे बघा आता एकदा डब्याकडे इथं पर्याय क्रमांक कुठलं उत्तर येतं याच्यामध्ये ते पहा आणि एकदा बघा डब्याकडे बघा पंचाहत्तर पंधरा पंचावन्न पस्तीस पासष्ट पंचवीस न पाच येतं का उत्तर याचं बघूयात काय येतं बरोबर आहे पण कसं येतं ते पण सांगा पंचेचाळीस आणि पंच्याऐंशी तर कसं आलं ते पाच मॅडम कारण पाच पाच सर्व त्या पाच सर्व संख्या मध्ये आहे मॅडम काय सर्व संख्या मध्ये आहे पाच पाच सर्व संख्या मध्ये पाच आहे म्हणून उत्तर पाच स्थानी पाच आहे मॅडम एकच स्थानी पाच आहे म्हणून ओके ही पण एक ट्रिक आहे पण अजून एक सांगू तुम्हाला दुसरी अजून एक विश्लेषण सांगू याच्यामध्ये आता हे जे अंक आहेत हा हे जे अंक आहेत सगळ्यात छोटा अंक कोणता याच्यातला सगळ्यात छोटा अंक कोणता आहे पंधरा हा पंधरा पंधरा नंतर पुढचा अंक कोणता आहे पंचवीस पंचवीस त्याच्यानंतर पस्तीस हा त्याच्यानंतर पंचेचाळीस पंचेचाळीस त्याच्यानंतर पंचावन्न पंचावन्न त्याच्यानंतर पंचाहत्तर पासष्ट त्याच्यानंतर पंचाहत्तर पंचाहत्तर आणि त्याच्यानंतर आहे पंच्याऐंशी हो की नाही मग ह्या संख्यांकडे बघा तुम्हाला काय दिसतं प्रत्येक संख्येमध्ये दहा अंक मिसळलेला आहे म्हणजे प्रत्येक संख्या ही दहाच्या पटीतील आहे आलं लक्षामध्ये तुम्ही म्हणला तिथं पाच अंक आहे एकक स्थानी हे पण बरोबर आहे पण हे सिक्स मध्ये कसं आहे मग इथं एकशे पाच पण येऊ शकतं किंवा पंच्याण्णव पण येऊ शकतं नुसतेच पाच काय येणार मग तुम्ही इथं ना पंच्याहत्तर लास्ट पंच्याऐंशी आहे पंच्याऐंशीच्या मध्ये दहा मिसळल्यानंतर पंच्याण्णव पण येऊ शकतं पण तसं नाही याचं उत्तर पहा प्रत्येक अंक हा दहाच्या पटीतला आहे पंधरा मध्ये दहा मिसळल्यानंतर पंचवीस पंचवीस मध्ये दहा पस्तीस पस्तीस आणि दहा पंचेचाळीस पंचेचाळीस आणि दहा पंचावन्न पंचावन्न आणि दहा पासष्ट पासष्ट आणि दहा पंचाहत्तर पंचाहत्तर आणि दहा पंच्याऐंशी झालेला आहे मग आता ह्या पंधराच्या मध्ये मायनस मध्ये दहा जर केले तर याचं उत्तर सगळ्यात छोटी संख्या येणार आहे दहा 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 येते का पाच येते पाच मध्ये दहा मिसळल्यानंतर येते पंधरा मायनस मध्ये दहा जर केले तर उत्तर किती येतं पाच मग पर्यायामध्ये पाच क्रमांक आहे का चार नंबरला आहे मग इथं उत्तर ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणार पाच बरोबर आहे असं काही पण बिंदास्त उठून नाही त्याचं फिक्स असं आलं पाहिजे की बाबा हे उत्तर इथं बसायलाच हवं लक्षात आलं तुमच्या हे हो मॅडम दहाच्या पटीतल्या संख्या आहेत ह्या याचं विश्लेषण हे एका शब्दात एकच विश्लेषण पुढे लिहून घ्या आता पुढचा प्रश्न आता पान आणखी एक चौकोनी डब्बा त्या चौकोनी डब्यामध्ये पहा काय येणार आहे आता नवीन खाऊ काय आहे अरे खाऊ वरून एक गोष्ट आठवली रे तुम्हाला केक खायचाय का हो मॅडम ते बी घरी बनवून खायचंय खायचंय ना नाही ऑनलाईन शिकतोय आपण तर ऑनलाईनच केक खाऊयात आपण मॅडम मी बनवलं होतं मॅडम मी पण घरी बनवलो होतो केक ओके मग आज आपण ना एक तास घेऊयात केक कसा बनवायचा चालेल मॅडम घेऊयात आमचे सर पण म्हणाले आम्हाला केक घेणार आहात म्हणून तुम्ही हो घेणार आहे ना मग केक खायचा आपण ऑनलाईन खायचा मग कसा खायचा बाबा ऑनलाईन आता हो की नाही अवघड आहे मॅडम नाही अवघड काही मस्त खायचं आपण ऑनलाईन शिकतोय ना हा आपण आधी गणित शिकूया मग केक शिकूया ओके आधी आपल्या समोर मोठा डब्बा आहे तो डब्यात काय आहे बघूया
मग केकचा डब्बा बघूया, तुकडून त्या केकच्या डब्यात काय, केक म्हणलं की लगे भूक लागली, तोंडाला पाणी आलं, ते सगळं होतंय मला माहितीये, म्हणूनच नाव काढत नव्हते मी कोणाचं. आता पहा याच्याकडे पहा काय आहे, या डब्यात काय येईल सांगा, सांगा याच्याकडे बघितल्यानंतर काय दिसत, सांगा मॅडम. सात उत्तर येते, किती उत्तर येते इथं, सात नाही 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 70 येईल ना. ऐका आता याचं विश्लेषण ऐका, माईक कोणाचा ऑन आहे, आवाज येतोय पहा, इथं ना समजवताना थोडस डिस्टर्ब होत आहे, खरंच उत्तर देताना तेवढं ऑन करत चला माईक, हा माईक बंद करा. आता पहा मी 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे अंक लिहून घेतले पहिल्यांदा, ये अंक कुठंच नाही आहे डब्यामध्ये. माईक बंद करा, कोणाचा माईक चालू आहे, तर हे अंक कुठलेच नाही आहेत, पण याच्यामध्ये मला एक जादू दिसते या डब्यामध्ये. काय जादू आहे माहितीये का, प्रत्येक अंक हा कुणाचा तरी वर्ग आहे. पहा वर्ग म्हणजे काय रे, एक संख्या गुणिले तीच संख्या हा त्याचा वर्ग असतो, म्हणजे दोनाचा वर्ग किती, 2 गुणिले 2, बे दोन्ही दोन, 2चा वर्ग झाला 4, 3चा वर्ग किती, 3 गुणिले 3, 3 3 9, 4 गुणिले 4, 4चा वर्ग किती झाला 16, हो की नाही. मग आता पहा 1चा वर्ग 2चा वर्ग, हे वर्ग असं वर 2 लिहितात, टोपी असते त्याच्यावर 2 लिहितात असे, माहित आहे मॅडम आम्हाला. हा ओके, हुशार आहात बाबा तुम्ही. आणि 5चा वर्ग, परत 6चा वर्ग, 7चा वर्ग, बघू तिथं काय काय आहे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग झाला 9, 9 4चा वर्ग झाला 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग झाला 49. ओके, मग आता याच्यामध्ये हे अंक दिसायलेत आपल्याला, हे बघा इथं 4चा वर्ग 2चा वर्ग 4 आहे, दिसला इथं 4 सगळ्यांना. 3चा वर्ग 9 आहे, हा 3चा वर्ग 9 आहे, परत 3च्या नंतर 4चा वर्ग 16 आहे, 5चा वर्ग 25 आहे, 6चा वर्ग 36 आहे, 7चा वर्ग 49 आहे, 8चा वर्ग 64 आहे, 1चा वर्ग 1 आहे. मग आता 1 पासून 8 पर्यंतचे सगळे अंक संपलेले आहेत, फक्त एकच अंक ह्याच्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे, कुठला सांगा, एकच अंक शिल्लक राहिलेला आहे याच्यामध्ये, 10 नाही, 1 ते 9 पर्यंतच्या अंकामधला, 10च नाही विषयच नाही ना, वर्गचा चालू आहे आपला वर्ग, 1 पासून 8 पर्यंतचे सगळे वर्ग संपलेत, 9. हा 9चा वर्ग किती होतो सांगा, 9चा वर्ग होतो 81. तर 81 चा, हा 9 गुणिले 9, 9 9 81, 90 90 81, बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 81 हा कुठला आहे का पहा, 1 मध्ये आहे 81, म्हणून याच उत्तर आहे 81. मॅडम ते गोल नीट रंगवा की, हो तुम्ही रंगवा तो गोल, हा पहिल्यांदाच सांगितलं रंगवायचं तुम्हाला आहे, मी सांगणार फक्त तुमच्या लक्षात आलं का ते सांगा मला पहिल्यांदा. ओके, इथे रंगवणं हे महत्वाचं तुमच्यासाठी आहे, पण समजून सांगणं, समजून घेणं आणि समजून सांगणं हे माझ्यासाठी आहे, हो की नाही. आता पुढचा प्रश्न पहा, लक्षात आलं हे, प्रत्येक डब्यातली संख्या ही वर्ग संख्या होती, जी की 1 पासून चालू झाली 8 पर्यंत, येणारी संख्येचा वर्ग म्हणजे 8च्या नंतरची संख्या 9 आहे, 9चा वर्ग हा झाला 81, म्हणून पर्यायामध्ये 81 हा अंक आहे, म्हणून याचं उत्तर आहे 81. लक्षात आलं हे तुम्हाला, ट्रिक कशा पद्धतीने वापरायच्या हे लक्षात आलं का सगळ्यांच्या. ओके, आता पुढचा प्रश्न घ्या, नवीन असाच, नवीन नवीन ट्रिक्स आहेत, प्रत्येक नवीन ट्रिक्स आहेत. आता पहा आणखी एक चौकोनी डब्बा, आता पहा याच्यामध्ये 20, 23, 57, 30, 33, 37, 44 आणि 6,
आता याच्यामध्ये पहा काय होतंय, काय दिसतंय पहा, काय आहे, काहीतरी दिसतंय का याच्यामध्ये? हो मॅडम. काय दिसतंय रे, काय यायला पाहिजे सांग. तीन तीन इंचा पट्टीत, तीन च्या पट्टीत आहे. जरा चालवा डोकं पाहू काय होतंय. तीस नंतर तीन, नंतर तीस मध्ये तीन मिसळावं किती होत सांगा मला. 41, 51, 50 आणि 56 याचे पर्याय असे दिलेले आहेत. तर याच्यामध्ये काय होत, काय आहे, काय येत सांगा. 41 मॅडम. माहित नाही, बघूयात आपण काय होत. यांची बेरीज करून बघूयात पहिले उभी बघू. तीन अधिक तीन सहा आणि चार दहा, दहाला शून्य, हातच्याला एक, चार आणि एक पाच, पाच आणि तीन आठ, आठ आणि दोन दहा, किती आले 100. ओके, सात आणि सात 14, 14 आणि सहा झाले 20, हातच्याले दोन, दोन तीन आणि दोन पाच, पाच आणि पाच झाले 10. उभी बेरीज करतोय आपण, उभी आणि दोन्ही कॉलम मधल्या अंकाची उभी बेरीज ही आलेली आहे 100. ओके, दोन्ही कॉलम मधल्या अंकाची बेरीज 100 आलेली आहे. मग 30 आणि 20 ची बेरीज येते 50, आणि 100 मध्ये मिसळण्यासाठी अजून त्याच्यामध्ये लागतात 50. म्हणून पर्याय क्रमांक येतो 3, जे की 50 पर्याय आहे, आणि याच उत्तर सुद्धा येतं 50. एकदम साधं आणि सोपं आहे. पहा, सगळ्यांची बेरीज केली, प्रत्येकांची बेरीज आली 100, आणि याची 30 आणि 20 ची बेरीज आली 50. 50 मध्ये परत 50 मिसळले, त्याच्या नंतर उत्तर आलं 100. आलं लक्षामध्ये? हो मॅडम. ओके, पुढचं गणित घ्या आता, पुढची ट्रिक्स घ्या, काय आहे पहा. प्रश्न पाचवा, सहावा, सहावा चला. पुढचा प्रश्न कितवा चालू आहे रे प्रश्न आपला? सहावा. सहावा चालू आहे. अरे वा, लक्षात आहे तुमच्या. आता गोल आहे पहा, आता गोलातले अंक शोधायचे आहेत आपल्याला. काय आहे? 7, 7, 1, 2, 11, 3, 2, 4, 4, 2, 0, 1 आणि 1, आणि याच याच्यामध्ये आहे 3. तर याचा पर्याय पहा काय होतंय, काय येतंय पहा. पर्याय काय दिले त्याच्यामध्ये? 1 मध्ये आहे 2, 2 मध्ये आहे 3, 3 मध्ये आहे 1 आणि 4 मध्ये आहे 0. आता पहा काय होतंय, काय आहे याच्यामध्ये सांगा. कसं होईल, कसं आलं मध्ये 11, कसं आलं 3, कसं आलं हे पण सांगा मला. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. सांगू मी? 1, 2. मॅडम सांगू नका आता. सांगू नको, बरं ठीक आहे. फक्त अर्ध्या मिनिटाचा वेळ असणार आहे तुमच्याकडे, सोडून मला सांगा काय उत्तर असणार आहे मॅडम. बोला. प्रश्न तर लिहून घेऊ द्या. तुमचा अर्धा मिनिट संपलेला आहे. 1, 0, 1, 2, 3, 2, 4. हा, एक ट्रिक सांगते, पुढचं गणित तुम्ही करा. 7 आणि 7 ची बेरीज गेली 14. हे पहा, 7 आणि 7 ची बेरीज, समोरासमोरच्या अंकाची बेरीज गेली 14. लक्षात घ्या. परत ती 1 आणि 2 ची बेरीज गेली, किती झाली 3. 14 मधून 3 गेले, राहिले 11. अशाच पद्धतीनं पुढचं गणित आहे. पर्याय क्रमांक येतो 4 याचा. म्हणजे काय केलं यांनी,
समोरा समोरच्या अंकाची बेरीज केली, बेरीज केली मॅडम. आणि किराई ते आडवे आहेत की नाही, त्याची बेरीज आली की नाही ती काढून टाकली, वजा बाकी. हा त्याच्यातून जे आलं त्याची बेरीज जी आली ती त्याच्यातून काढून टाकली. म्हणजे पहा, तीन आणि दोनची बेरीज किती झाली? पाच. चार आणि चारची बेरीज किती झाली? आठ. पाच मधून आठ जात नाही, आपण वर आठ लिहूया आणि खाली पाच लिहूया, चालतंय. आपल्याला वजाबाकी तर करायची आहे, हो की नाही? तर इथे लिहिले पाच, आठामधून पाच गेले, वर्तुळातली संख्या आपल्याला मिळालेली आहे. आठामधून पाच गेले, वर्तुळातली संख्या मिळाली. आता तसंच पहा, एक अधिक एक झाले दोन, दोन आणि शून्य झाले दोन, दोनातून दोन गेले झाले शून्य. पहा, यांची उभी बेरीज आडवी वजाबाकी ही ट्रिक्स आहे. उभी बेरीज आणि आडवी वजाबाकी लक्षात आलं, त्याचं उत्तर आलं शून्य. पर्याय क्रमांक किती आहे याचा? चार. आलं लक्षात? हो मॅडम. ओके. आता पुढचा प्रश्न बस करूयात का? खूप लोड झाला का? नाही मॅडम. घ्यायचं आणखी एक गणित घेऊ, एक घेऊयात लास्ट गणित. मॅडम नाही मॅडम. नाही मॅडम, आणखी दोन घेऊयात. ओके ओके ओके. मॅडम सात आठ घ्या. हा ठीक आहे, पाहूया. वर्तुळ काढा, तीन वर्तुळ काढून घ्या तुम्ही पण माझ्या सोबतच. त्याच्यातले अंक मी सांगते काय लिहायचे आहेत. तीन, पाच, सात, नऊ आणि चार. नऊ आणि चार, पाच अकरा चौदा, पाच अकरा चौदा, आठ अकरा सहा. ओके. त्याच्यानंतर दहा आठ पंधरा नऊ. दहा आठ पंधरा नऊ वर्तुळामधला अंक आपल्याला शोधायचा आहे. तर पहा, याचे पर्याय तेरा, चौदा, पंधरा आणि बारा. दोन, तीन, चार. आता पहा काय येईल ते सांगा. पहिलं एक गणित समजून सांगा की मॅडम? एक गणित समजून सांगू? ओके. तर नाही मॅडम. हा ठीक आहे. वर्तुळाच्या बाहेरच्या अंकाची बेरीज करून मला सांगा किती होते. पहिल्या वर्तुळाच्या अंकाची बेरीज करून सांगा मला. नऊ आणि तीन किती झाले? नऊ, दहा, अकरा, बारा. बारा आणि चार किती झाले? बारा आणि चार, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा. सोळा. सोळा आणि पाच किती झाले? एकवीस. अठरा, एकवीस. हा एकवीस झाले, हो की नाही? आपण ह्या सगळ्या अंकाची बेरीज करून बघून मधलं काहीतरी होते का बघूयात ना. आपण ट्रिक शोधतोय, बघूयात. आठ आणि पाच ची बेरीज किती झाली? तेरा. तेरा आणि आठ आणि पाच ची बेरीज तेरा झाली. तेरा आणि सहाची बेरीज किती झाली? एकोणीस, हो की नाही? एकोणीस आणि चौदाची बेरीज किती झाली? एकोणीस आणि चौदाची बेरीज किती झाली सांगा. एकोणीस आणि दहा एकोणतीस, तीस, एकतीस, बत्तीस, तेहतीस. ओके, लक्षात आलं? याची पूर्ण वर्तुळाची बेरीज झाली, वर्तुळाच्या बाहेरच्या अंकाची बेरीज झाली तेहतीस. मग आता मला सांगा, या पंधरा आणि दहाची बेरीज किती झाली? पंचवीस. पंचवीस आणि आठची बेरीज किती झाली? पंचवीस आणि आठ किती झाले? तेहतीस. तेहतीस आणि नऊची बेरीज किती झाली? तेहतीस आणि नऊ किती झाले? तेहतीस. चौतीस, पस्तीस, छत्तीस, सदी, अडतीस, एकोणचाळीस, चाळीस, सत्तेचाळ, बेचाळ. बेचाळ. हा, तेहतीस आणि नऊची बेरीज झाली बेचाळीस. तर आता पहा, या एकवीस कडे पहा, तेहतीस कडे पहा, बेचाळीस कडे पहा आणि वर्तुळाच्या आतल्या संख्येकडे पहा. आपल्याला पुढची वर्तुळातली संख्या मिळणारच आहे नक्कीच. आता पहा, सात त्रिक, सात त्रिक एकवीस, अकरा त्रिक तेहतीस. मग किती झाले आता? मधली संख्या त्रिक बेचाळीस. किती त्रिक बेचाळीस? बोला, किती त्रिक बेचाळीस? कितीच्या पाड्यामध्ये त्रिक आहे आणि बेचाळीस आहे ते जर समजत नसेल, अजून एक चौदा मॅडम, चौदा त्रिकोण बेचाळ.
14 एकम 42 वेरी गुड. इथं अंक आला पाहिजे 14. म्हणजे प्रत्येक ह्या वर्तुळाच्या संख्या बाहेरच्या संख्यांची बेरीज केली त्याला भागिले मधली संख्या केलेली आहे. म्हणजे पहा आणि प्रत्येक मधल्या संख्येला गुणिले 3 आहे. 14 त्रिक 7 त्रिक 21 11 त्रिक 33 14 त्रिक 42. तर याचं उत्तर किती आलं पाहिजे? मग वर्तुळातली संख्या ही 14 असली पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक आला 2. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या ही ट्रिक लक्षात आली का? हो मॅडम. ओके, आता आणखी एक उदाहरण घेऊया. एक लास्ट उदाहरण घेऊयात. आता हे नवीन आहे. नवीन आणखी एक नवीन वर्तुळ काढा 3 माझ्यासोबत. नाही, हा एक वर्तुळ काढा मोठा, एकच काढा, 3 नाही काढायचा. सगळे उदाहरण नवीन आहेत ना रे? हो मॅडम. ओके, आमचा वर्तुळ काढणं झाला. ओके, वर्तुळ काढला असा. वर्तुळामध्ये असा परत आपल्याला काय शोधायचंय ते पाहूया. इथं आहे 105, त्याच्यानंतर 17, त्याच्यानंतर 70, 15, 21, 85, 14 आणि इथं आहे क्वेश्चन मार्क. नाही देणार, आपण शोधूयात उत्तर त्याचं काय आहे. 15, 11, 19 आणि 23 हे पर्याय क्रमांक आहेत. आता पहा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते पाहायचंय. या चौक या वर्तुळाकडे पहा एकदा सगळेजण. वर्तुळामध्ये काहीतरी विशिष्ट दिसतं आपल्याला. काय दिसतं ते मला सांगा. काय दिसत आहे इथे? समोरासमोरचे अंक पहा, उलटे अंक पहा, शेजारचे अंक पहा, मागचे पुढचे अंक पहा. काहीतरी नवीन दिसत असेल याच्यामध्ये. म्हणजे थोडस डोकं चालवल्यानंतर कळेल की याच्यामध्ये काहीतरी सातत्य आहे, काहीतरी नवीन आहे, काहीतरी आहे, हे कळलं असेल तुम्हाला. फक्त अर्धा मिनिट वेळ आहे तुमच्याकडे, जास्त वेळ नाहीये. फक्त अर्धा मिनिट. चिकन चालवा डोकं, काय चालवता पहा. 15, 15, 75 मॅडम स्क्रीन दिसत नाहीये. सगळ्यांना दिसते, तुझा प्रॉब्लेम असेल. माझ्या याच्यावर जा, पिन कर आणि दिसेल. नावावर जाऊन पिन कर. ध्रुवणीचा माईक चालू होता म्हणून दिसणार. ओके, पहा काय आहे याची ट्रिक मी सांगू. आता तुमचा वेळ संपलेला आहे. आता पहा, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. इकडे पहा, प्रत्येक समोरासमोरचे अंक पहा. हे पहा, 17 चा पाढा 85 पर्यंत मोजा. 17 च्या पाढ्यात 85 आहे का बघा. 17 5 च्या 85 हा, 17 चा आणि 85 चा गुणाकार म्हणजे 5 गुणिले 5 केले. परत 14 5 70 इथं पण 5 केलेला आहे. 21 5 105 मग 15 5 75 ओके, 15 आणि किती याच्यामध्ये किती येईल उत्तर? आता कुठे गेलं रे? 115 मी बरोबर लिहिलं ना? कुठलं दिले तुम्हाला? 115 आहे, 115 आहे रे, सॉरी माझं चुकलं. एक किती आता याच्यामध्ये उत्तर येईल? इथं 115 आहे, नुसतं 15 नाहीये, 115 आहे. तर याच्यामध्ये 115 हे कितीच्या पाड्यामध्ये गुणिले 5 जर केलं तर कितीच्या पाड्यात 115 आहे सांगा मला. 23 च्या पाड्यामध्ये आहे. 23 5 15 बरोबर आहे. हा 23 च्या पाड्यातला अंक आहे. इथं जर 23 लिहिलं, 23 गुणिले 5 जर केलं तर 115 हे उत्तर येतं. 23 गुणिले जर 5 केलं बघा, 14 5 70 17 5 85 21 5 5 15
बघा 23 5 चा गुणाकार करून बघा किती होतो. 115 उत्तर येते. बरोबर आहे. मग 23 ह्या पर्यायामध्ये आहे का कुठे दिसतंय का? हो मॅडम, 4 क्रमांकावर आहे. हा 4 क्रमांकावर आहे. ओके, अशा पद्धतीनं आपण आज किती 8-9 उदाहरण घेतले की 5-6 घेतले रे, किती घेतले? 8 घेतले. तर तुम्हाला समजले असतीलच हे नवीन नवीन उदाहरण आहेत आणि या उदाहरणांचा तुम्ही सराव करायचा आहे. उद्या नवीन टॉपिक घेऊन भेटणारच आहोत. तर आपल्याला हे आजचं समजलं ना तुम्हाला सगळ्यांना? हो मॅडम. सगळ्यांना समजलं ना? नक्की मॅडम. हो मॅडम. ओके ओके ओके. तर ठीक आहे. एक मिनिट, मीटिंग नाही एंड.